नमस्कार. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मला माहिती की तुम्ही सगळे 5 वाजल्यापासून डॉक्टरांना ऐकण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहात. प्रज्ञापासून म्हणजे अश्विनीपासून खरं तर सुरुवात झाली. सगळ्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या यशाबद्दल बोललं गेलं, त्यांच्या भाषणांबद्दल बोललं गेलं, त्यांच्या वक्तृत्वाबद्दल बोललं गेलं, ते कसे उत्तम अभिनेते आहेत आणि यशस्वी खासदार आहेत याबद्दलही बोललं गेलं. मला वाटतं माणसाच्या यशाची चर्चा होते आणि प्रक्रियेची एवढी चर्चा होत नाही. पण जेवढं डॉक्टरांना अनुभवलेलं आहे गेल्या अनेक काही वर्षांमध्ये, मला वाटतं की पडद्यासमोरचे अमोल कोल्हे सर्वांनाच माहिती आहेत, पण पडद्यामागचे अमोल कोल्हे की ज्यामध्ये एक विचार आहे, प्रचंड मोठं नियोजन आहे, खूप सारी मेहनत आहे, पूर्वतयारी आहे, मग ते अभिनेता म्हणून असेल किंवा खासदार म्हणून असेल, ह्या प्रक्रियेला थोडं आपण आपल्या मुलाखतीतनं उलगडून सांगता आलं सगळ्यांना, तर मला नक्की खात्री आहे की जो आनंद बॅकस्टेजच्या माझ्यासारख्या अनेक लोकांनी घेतलेला असेल तो आमच्या श्रोत्यांनाही नक्कीच मिळेल. भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था आहे. सरपंचापासून खासदारापर्यंतची आपली रचना असते. ह्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं काम आपल्या घटनेने ठरवून दिलंय, त्यानुसार चालतं. पण खासदारांच्या कामाबद्दल, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या जवळपास 2 वर्ष लांबल्यानंतर एवढा अवेअरनेस असतोच असा नाही, याची प्रचिती डॉक्टरांनाही ह्या निवडणुकीत आली असेल. पण तरीसुद्धा आपलं संसदेचं काम हे नरेटिव्ह संपूर्ण निवडणुकीत अत्यंत ठामपणे त्यांनी मांडलं. नुसतं मांडलंच नाही तर त्या जोरावर ह्या इलेक्शनमध्ये त्यांना विजयही मिळाला आणि सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून ते आता आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. आणि मला विशेष आनंद होतोय की त्याच संसदेतल्या कामगिरीच्या आधारावर असलेलं हे पुस्तक आज सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित झालंय. सो डॉक्टर, पहिला प्रश्न नक्कीच त्यामुळे की संसदेतली ही मांडणी, म्हणजे ज्याच्याबद्दल लोक इतकं तुमचं कौतुक करताय, तुम्ही पहिल्यांदा खासदार म्हणून 19 निवडून गेले, तर कशी तयारी होती आणि कसं तुम्ही एक संसदपटू म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश केलं? सर्वप्रथम थोडी लिबर्टी मी आपल्या परवानगीने घेऊ इच्छितो की या पुस्तकासाठी मी सकाळ प्रकाशनचं मनापासून आभार मानतो. आणि त्याचबरोबर हे खरंच खूप कठीण काम होतं प्रज्ञानी जे केलं, की सगळ्या हिंदी भाषणांचा मराठी अनुवाद करणं. आणि माझा मित्र डॉक्टर घनश्याम राव याची खरं तर ही संपूर्ण संकल्पना होती. काही झालं तरी हे पुस्तक आलं पाहिजे, त्यामुळे या सगळ्यांचा आधी आभार मानतो. आणि या सगळ्या भाषणांमध्ये, दिस इज अ ओपन सिक्रेट, मी हे अनेकदा सांगितलं आहे, एक फार मोठं क्रेडिट या लोकसभेतल्या आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांचं आहे. कारण मी जेव्हा पहिल्यांदा 2019 संसदेत पाऊल ठेवत होतो त्यावेळी अक्षरशः लहान भावंडाला आपण शाळा दाखवतो ना, त्या पद्धतीनं ताईंनी मला सगळं संसदेचा प्रिमायस दाखवला होता. आणि हे सगळं सांगत असताना ताईंनी, आधी जुनं जेव्हा संसद भवन होतं तिथल्या ग्रीन कार्पेटवर पाऊल ठेवताना ताईंनी एक गोष्ट सांगितली होती की 140 कोटी भारतीयांपैकी 545 जण या ग्रीन कार्पेटवर, लोकसभेच्या ग्रीन कार्पेटवर पाऊल ठेवतात. हे पाऊल ठेवण्याचं जे काही भाग्य आहे हे तुझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांच्या आशीर्वादाने आलं आहे, हे पाय ठेवताना कायम लक्षात ठेव. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा बोलण्याची संधी मिळत गेली तेव्हा तेव्हा मी जितक्या वेळा बोललो असेन, तुम्ही जर पार्लमेंटमधली सगळी भाषणं जर बघितली तर यातल्या 90% भाषणांच्या वेळी स्वतः सुप्रियाताई या बाजूला बसून एनकरेज करताना तुम्ही पाहिलं असेल. आणि कधीही, म्हणजे हे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचं हे मी कायम हा अभिमान आहे मला या गोष्टीचा, की तुला अमुक हेच बोललं पाहिजे आणि तू हे बोलता कामा नये असं कुठलंही बंधन नसल्यामुळे मला ताईंनी एकच सांगितलं होतं की तुझ्या पहिल्या भाषणानंतर ही खात्री आहे की यू आर नॉट अन अनगायडेड मिसाईल, त्यामुळे जस्ट गो ऑन. आणि हा जेव्हा आपण जे काय म्हणतो ना, पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, हे कायम ताईंनी केलं. त्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये फार मोठा वाटा हा संसदीय या सगळ्या भाषणांच्या बाबतीमध्ये. मी अजून स्वतःला संसदपटू नाही म्हणत, कारण जेव्हा मी संसदेत अनेकांना ऐकतो ते ऐकताना पाहिल्यानंतर खूपदा असं वाटतं की अरे आपल्याला असं बोलता आलं पाहिजे, आपल्याला अजून तसं नाही जमत आहे असं मला स्वतःला कायम वाटतं. कारण आय ऑलवेज बिलीव देर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रूव्हमेंट.
पण यात खूप मोठा वाटा ताईंचा. खूप छान वाटलं ऐकून. मला वाटतं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागच्या स्त्रीबद्दल नेहमीच बोललं जातं आणि सगळ्यांना नक्कीच आनंद वाटला असेल की तुमच्या ह्या सगळ्या प्रवासात सुळे ताईंची तुम्हाला साथ होती आणि त्यांच्यासोबत सुरुवात करता आली. पुस्तकाची जी रचना आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला संसदेतली काही भाषणं आहेत आणि नंतरच्या टप्प्यामध्ये तुमचे इतर ठिकाणी केलेली भाषणं आहेत, मग ती वेगवेगळ्या समाज घटकांसाठी असतील. तर विशेषतः संसदेच्या भाषणांबद्दल उत्सुकता होती की विषयांची निवड आणि ते अभ्यासपूर्ण मांडायला लागतं, कारण संसदेमध्ये शेवटी तुमचा शब्द आणि शब्द हा धोरण ठरवणारा असतो. तर विषयांची निवड, त्या विषयाला मांडण्याची सगळी कसब, याच्यासाठी तुम्ही काही वेगळं प्रिपरेशन करता किंवा खासदार म्हणून या सगळ्याला तुम्ही कसं सामोरं जाता? यात एक सवय ठेवली आहे, म्हणजे माझ्या शाळेतल्या बाई समोर बसल्यात पोरे मॅडम, आणि यात पुण्याच्या जडणघडणीचा एक फार मोठा वाटा आहे. खरं तर लक्ष्मणराव आपटे प्रशालेत असताना मी पहिल्यांदा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांमध्ये जेव्हा भाग घ्यायला सुरुवात केली तेव्हा मला बाईंनी सवय लावली होती की स्वतःचं भाषण स्वतः लिही. म्हणजे लहानपणी शाळेत असताना पण मी वडिलांकडे कायम हट्ट करायचो की शाळेत वक्तृत्व स्पर्धेमध्ये काही स्पर्धक घरच्यांकडून भाषण लिहून आणायचे आणि मग माझा दुसरा नंबर आला तर मी घरी जाऊन वडिलांकडे हट्ट करायचो की तुम्ही का नाही लिहून देत. तर ते कायम सांगायचं की स्वतःचं स्वतः लिही. सुदैवानं आत्तापर्यंत ते पाळलंय, म्हणजे संसदेतली सगळी भाषणं ही मी स्वतः लिहितो, याचा फीड मी घेतो. आणि यामध्ये शालेय जीवनात वाचनाच्या ज्या गोष्टीचा एक मोठा फायदा मला मिळाला तो म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी एक मांडणी आहे. कारण संसदेमध्ये भाषण करत असताना तुमच्याकडे वेळ खूप थोडा आहे, म्हणजे एकूण जो वेळ अलॉट केला जातो त्यामध्ये तुमच्या पक्षाचे किती खासदार आहेत त्या खासदारांच्या संख्येनुसार तुम्हाला तो वेळ मिळणं स्वाभाविक आहे. आता मागच्या वेळी आम्ही एकूण 5 खासदार होतो त्यामुळे जेमतेम 7-8 मिनिटं ही मर्यादा होती. आणि मग त्यामध्ये एक निकष जो आहे, मांडणी जी आहे, त्यामध्ये विषयानुसार मतदारसंघ, राज्य आणि देश, किंवा देश, राज्य आणि मतदारसंघ, ही क्रमवारी किंवा हा हे एक कोष्टक हे मी कायम ठेवायचो. पण त्यात कायम स्वतःची भाषणं स्वतः तयार करणं हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असायचा. आणि दुसरी गोष्ट ही जाणीव की हे मी बोलतोय हे माझ्या मतदारसंघातल्या ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याने असेल, आधी बैलगाडा मालकाने असेल, तरुणांनी असेल, जो माझ्यावर विश्वास ठेवून मला इथं पाठवलं आहे, त्याची भाषा मी बोलतोय का, त्याचा आवाज मी पोचवतोय का, हा एक प्रश्न स्वतःला विचारला की मग आपोआप सगळं होतं. छान वाटलं ऐकून की तुमच्या ह्या सगळ्या वक्तृत्व कलेची पायाभरणी शाळेपासून झालेली होती. आणि म्हणजे आश्चर्य आहे की एवढं खासदारांच्या संख्येनुसार वेळ मिळत असेल तरी एकतर तुमच्यावर वरच्यांची फारच मेहर होती की तुम्हाला बोलायला संधी मिळाली, किंवा मग तुम्ही मिळालेल्या वेळेचा अत्यंत उत्तम उपयोग करून घेतलेला आहे असंही इथे नमूद करावं असं वाटतं मला. डॉक्टरांनी आत्ता सांगितलं की ते स्वतः लिहितात, हे आम्ही पण अनुभवलं आहे. कोविड काळात त्यांची धोरण मालिका सुरू होती सकाळमध्ये, ती संपूर्ण मालिका त्यांनी स्वतः बसून स्वतःच्या हाताने लिहून ते लेख पाठवायचे आणि खूप प्रदीर्घ लेख असायचे, 2-2, 2.5-2.5 हजार शब्दांचे, त्यामुळे नक्कीच. पण मला ह्यामध्ये म्हणजे आश्चर्य असं वाटतं, कारण अभिनेते, कारण तो तुमचा पूर्ण वेळ व्यवसाय आणि मग खासदार, तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही वेळेचं गणित कसं जुळवून आणता? बऱ्याचदा जुळवावं लागतं, तारांबळ होते. खूप खरं सांगतो, म्हणजे मला अनेकांनी विचारलं या निवडणुकीच्या आधी जेव्हा मी सांगितलं की आता मी डेली सोप्स करणार नाही, त्यावेळी काहींनी सांगितलं की येतो चुनावी जुमला आहे, त्यामुळे अनेकांसाठी हे सांगणं फार सोपं होतं की जर विरोधक किंवा आत्ताचे सत्ताधारी जर चुनावी जुमला करू शकतं तर मी का करत नाही. पण खूप खरं सांगायचं म्हणजे डेली सोप एक खूप टाईम डिमांडिंग आहे आणि त्यामुळे अक्षरशः गेल्या 5 वर्षामध्ये ती अक्षरशः तारांबळ व्हायची. कारण मुळात असं होतं की छत्रपती संभाजी महाराजांची मालिकाच मुळात पहिल्यांदा टेलिव्हिजनवर येत होती, त्यामुळे ती बंद करणं शक्य नव्हतं. मी कायम असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज पोचवणं, पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं, मी कायम असं म्हणतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक पर्पज असतो, वी कॉल इट ॲज पर्पज ऑफ लाईफ. तर माझ्यासाठी मला माझ्या आयुष्याचं एक पर्पज सापडलं आहे की तुम्ही निरक्षीर विवेक बुद्धीनं या इतिहासाकडे बघायला शिका. आणि हा निरक्षीर विवेक अभिनिवेशाच्या बाहेर जाऊन जागवणं ही फार अवघड गोष्ट आहे.
त्यामुळे ते मी फक्त करतो. पण त्यामुळेच आता मी निर्णय घेतला की आता मी डेली सोप्स करणार नाही, कारण राजकारण ही आत्ताच्या काळात, मगाशी केतकर सरांनी सांगितलं, असीम सरांनी सांगितलं, त्या आत्ताच्या जर जबाबदाऱ्या बघितल्या तर आता आणखी सजगपणे खूप जास्त वेळ देऊन आणि खूप अभ्यास करून करण्याची वेळ. आणि लिखाणाचं म्हणाल तर माझं कायम हेच म्हणणं आहे की जर शब्दांमध्ये भावना तुमच्या असतील तर त्या बोलण्यामध्ये व्यवस्थित पोचतात असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे कोणीतरी लिहून दिलं म्हणून ते बोलायचं तर उसमें मजा नाही असं माझं कायम म्हणणं आहे. अगदी नक्कीच. म्हणून मला वाटतं की अभिनय असो किंवा खासदारकी, त्यात सतत जिवंतपणा जो तुम्ही कायम ठेवला आहे तो त्यातनंच येत असावा. ये देश रहना चाहिए, देश का संविधान रहना चाहिए, ह्या तुमच्या भाषणाच्या गाजलेल्या ओळी पुस्तकाच्या पुस्तकातही त्याचा उल्लेख आहे. मला म्हणजे आता निवडणुकीकडे आपण येऊयात, कारण नुकतीच निवडणूक पार पडली आहे आणि मला वाटतं की ह्या निवडणुकीचं जसं वातावरण सुरू झालं तसं तुमचं उपलब्ध नसणं, जनसंपर्क कमी असणं, तुम्ही अभिनेता असणं त्यामुळे लोकांना वेळ न देणं आणि त्याच्या पाठोपाठ पक्ष राष्ट्रवादी पक्षामध्ये पडलेली फूट, असा सगळा निवडणुकीचा आपण म्हणूया की एक पट आपण अनुभवत होतो. आणि अशा पार्श्वभूमीवर जेव्हा तुम्ही फील्डवर आलात की आता माझी बॅटिंग आहे आणि मला बॅटिंग करायची, त्यावेळी मात्र तुम्ही खूप ठामपणे आणि आश्चर्यकारकपणे फक्त आणि फक्त तुमचं संसदेतलं काम मांडलं आणि तीच तुमची शेवटपर्यंत लाईन राहिली, तेच तुमचं नरेटिव्ह राहिलं. कुठनं आला हा कॉन्फिडन्स? मला वाटतं हे खूप डिटेलमध्ये मी नंतर पुन्हा पुस्तक लिहायला गेला, नवीन पुस्तक मी खरं तर लिहायला सुरुवात केली आहे. कारण जेव्हा ही लोकसभेची निवडणूक होती तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की ही निवडणूक कदाचित उभीच राहणार नाही. ज्या पद्धतीनं आव्हानं दिली गेली, विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये एवढे मोठे नेते तुम्हाला आव्हान देतात आणि त्यानंतर असणारी एक नाराजी, पण या सगळ्या गोष्टीमध्ये मला असं वाटतं की आमच्या टीमने यामध्ये काही नॅरेटिव्ज आहेत. म्हणजे एक गोष्ट खूप आधी ठरली होती की मला विरोधकांच्या नॅरेटिव्हवर खेळायचं नाही आहे. तुमच्याकडे दोन पर्याय होते, एक तर विरोधकांच्या नॅरेटिव्हवर खेळून तुम्ही तो नॅरेटिव्ह निष्प्रभ करता, किंवा तुम्ही तुमच्या टर्म्सवर खेळायला विरोधकांना भाग पडता. सुदैवानं ही आमची पॉलिसी होती की आम्हाला आमच्या टर्म्सवर विरोधकांना खेळायला भाग पाडायचं होतं. आणि हा कॉन्फिडन्स जो होता तो मला पुन्हा असं वाटतं की मी कायम 2019 जी विधानसभा निवडणूक झाली तेव्हा माझं कायम एक म्हणणं होतं, अनेकांनी असं विश्लेषण केलं की आदरणीय पवारसाहेबांच्या पावसातल्या सभेनं वातावरण बदलवलं. मी कायम असं मानतो की हे अर्धसत्य आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या त्या पावसातल्या एका सभेनं वातावरण बदललं नव्हतं, तर आदरणीय पवारसाहेबांनी 55 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीत जे पेरलं होतं ते त्या पावसात उगवून आलं होतं. आणि त्याच पद्धतीने हा जो कॉन्फिडन्स होता तो म्हणजे सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य मराठी माणसाला महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं पक्ष फोडले गेले, ज्या पद्धतीनं चिन्ह पळवली गेली, हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला आवडलं नव्हतं. आणि एक गोष्ट सुरुवातीलाच ग्राउंडला गेल्यानंतर जी जाणवली ती म्हणजे सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आणि मग त्याला जो पूरक नॅरेटिव्ह होता तो नॅरेटिव्ह दिल्यानंतर तो कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत गेला. आणि ते पुढल्या पुस्तकामध्ये त्याचे अगदी सविस्तर जो काही हा आलेख आहे की हाऊ टू बिल्ड अ सोशल नॅरेटिव्ह, म्हणजे आपण खूपदा असं म्हणतो हे जे मला आत्ता अनुभवातून जाणवलं या निवडणुकीत की निवडणूक पूर्ण वेगळी होती, त्यामुळे हाऊ टू बिल्ड सोशल मीडिया नॅरेटिव्ह इन पॉलिटिक्स हे माझ्यासाठी शिकण्यासारखं होतं. हाऊ टू बिल्ड ऑन फील्ड नॅरेटिव्ह हे शिकण्यासारखं होतं. हाऊ टू बिल्ड मीडिया नॅरेटिव्ह हे शिकण्यासारखं होतं. आणि मध्यंतरी मी एक पुस्तक ट्विट केलं होतं, त्यानंतर अनेकांनी अनेक तर्क केले होते. म्हणजे मी द न्यू BJP नावाचं एक पुस्तक वाचताना अनेकांनी फोटो बघितल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, पण मला कायम असं वाटतं की महाराजांची शिकवण आहे, ज्यांच्याबरोबर लढायचं आहे ते काय करतात ते आधी शिकून घेतलं पाहिजे, ते शिकल्याचा फायदा झालाय प्रामाणिकपणे सांगतो. नक्कीच. तुमच्या पुढच्या पुस्तकाची आणि त्याच्यावर आधारित मास्टर क्लासची मला वाटतं की इथे आलेल्या अनेकांना नक्कीच उत्सुकता असणार आहे. तुम्ही महाराजांचा उल्लेख केलात आणि मला वाटतं की त्या विचाराला तुम्ही सतत जगत असतात,
त्या प्रति आपण तो अभिनय करत असताना त्या प्रतिमेला कुठल्याही पद्धतीने म्हणजे व्यक्तिगत पातळीवर हानी पोहोचू नये यासाठी तुम्ही खूप काळजी घेत असता. अशा वेळी आम्हाला उत्सुकता हे समजून घेण्याची की याची सुरुवात म्हणजे हे बीज कधी रोवलं गेलं मनामध्ये. बीज रोवण्यामध्ये मी कायम असं म्हणतो की यात माझ्या आईचा सगळ्यात मोठा हात आहे. वडील इरिगेशनमध्ये सर्व्हिसला होते, वडज कॉलनीमध्ये वडील राहायचे. आमचे चौगुले काका बसले त्यांना माहिती आहे. वडज इरिगेशन कॉलनीमधून राहता राहिल्यानंतर नारायणगावला येताना आईच्या मांडीवर वडिलांच्या बुलेटवर आईच्या मांडीवर बसलेलो असायचो. आणि तेव्हा जाताना आई कायम एक डोंगर दाखवायची, म्हणे तो उलट्या जहाजासारखा दिसतो ना, तो महाराजांचा शिवनेरी, तिथं महाराजांचा जन्म झाला. मी कायम असं म्हणतो की पुस्तकातून महाराज भेटायच्या आधी मला संस्कारातून महाराज भेटले, हे मला कायम मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि त्यानंतर जेव्हा ही भूमिका करायला लागलो, या भूमिका करत असताना म्हणजे मध्यंतरी सुद्धा माननीय पंतप्रधानांच्या डोक्यावर कोणीतरी जिरेटोप ठेवला आणि त्यानंतर अनेकांनी ही प्रतिक्रिया मला विचारली की तुला काय वाटलं. मी म्हटलं की तुम्ही पुण्यातल्या मुरुडकर झेंडेवाल्यांना जरी विचारलं ना की अमोल कोल्हेंचा सत्कार करायचा आणि जिरेटोप घेऊन जातो, तर ते मुरुडकर झेंडेवाले पण सांगतील की कॉस्ट्युम नसताना अमोल कोल्हे डोक्यावर जिरेटोप ठेवत नाहीत. मी म्हणतो की काही गोष्टी या फक्त जय जयकारात होण्यापेक्षा त्या गोष्टी संस्कारात आल्या पाहिजेत. म्हणजे मला अनेक ठिकाणी विचारलं जातं की महाराजांचा डायलॉग म्हणून दाखवा. मी कायम सांगतो गेटअपमध्ये नसताना मी महाराजांचा संवाद म्हणू शकत नाही. गळ्यात कवड्यांची माळ आणि डोक्यावरचा जिरेटोप हा महाराजांची वेशभूषा असल्याशिवाय घालू शकत नाही. आमचे प्रवीणदादा बसलेत, प्रवीणदादांना आठवत असेल कासारसाहेब आपले, त्या कासारसाहेबांनी कायम एक गोष्ट सांगितली होती की छत्रपती शिवाजी महाराज हे एक असीम चैतन्य आहे, तुम्ही जेवढ्या प्रामाणिकपणे त्याला साद घालता तेवढ्या उत्कटतेनं ते चैतन्य तुम्हाला प्रतिसाद देतं. मला असं वाटतं की मी प्रामाणिकपणे साद घालण्याचा फक्त प्रयत्न करतो. जे मिळतं ते कदाचित न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे, टू एव्हरी ॲक्शन देर इज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. तुमच्या डोळ्यात आता जे अश्रू उभे राहिले आहेत मला वाटतं की त्यातनं दिसतंय की तुमची निष्ठा आणि किती श्रद्धा आहे ह्या विचारावर. 19 निवडणुकीचा आणि सातारच्या सभेचा पण तुम्ही उल्लेख केलात. 19 निवडणुकीमध्ये तुमची पहिली लोकसभा निवडणूक होती, त्यावेळेस राष्ट्रवादी त्यावेळेच्या राष्ट्रवादीमध्ये तुम्ही साहेबांचे उमेदवार म्हणून आलात आणि त्या पद्धतीने त्यावेळेच्या पक्षाने तुम्हाला एक साथ दिली. आता 24 निवडणुकीला मात्र पूर्ण चित्र वेगळं होतं, मगाशी पण मी त्याचा उल्लेख केला. पण ह्यावेळेस पक्ष म्हणून पण आव्हानं खूप वेगळी होती. ह्यावेळेस पण तुम्ही साहेबांचेच उमेदवार होतात पण परिस्थिती वेगळी होती. पण सो त्या इलेक्शनला फेस करताना 19 आणि 24 तुमच्या मनातलं काय फरक तुम्हाला जाणवला आणि कसे सामोरे गेलात? म्हणजे तुम्ही सिक्रेट बाहेर करताय. नाही, अजून पुढचे प्रश्न बाकीत माझे. म्हणजे एक फार महत्वाची मीटिंग झाली होती आणि या मीटिंगमध्ये मी अजितदादांना एकच प्रामाणिकपणे गोष्ट सांगितली होती आणि मी त्यांना एकच गोष्ट म्हणालो होतो की वैयक्तिक मला तुमच्याविषयी काय वाटतं ही वेगळी बाब आहे, पण जर मी आत्ता साहेबांची साथ सोडली तर माझ्या आयुष्यात कदाचित म्हटलं तुम्हाला राजकीयदृष्ट्या फार भाबडं वाटेल, हास्यास्पद वाटेल, पण जर मी आत्ता साहेबांची साथ सोडली तर पुन्हा महाराजांची भूमिका करताना मी कवड्यांच्या माळेला हात लावू शकणार नाही आणि माझ्यासाठी ती सर्वोच्च गोष्ट. त्यामुळे मला असं वाटतं की 24 निवडणूक ही आमच्या सगळ्यांसाठीच ही डू ऑर डाय होती असं म्हटलं तरी चालेल, पण त्याचबरोबर खूप निडरपणे ही निवडणूक लढली गेली की वी हॅड नथिंग टू लूज. हे सगळ्यात महत्त्वाचं मला तत्व होतं, कारण मला अनेक नेत्यांनी अनेक मित्रांनी असं विचारलं होतं की अरे एवढ्या मोठ्या ताकदीसमोर कसा टिकाव लागेल. त्यावेळेचं माझं एवढं एकच वाक्य होतं, काय होईल फार तर हरेल ना, याच्या पलीकडे काय. सो वी हॅड नथिंग टू लूज. आणि मला वाटतं हा जो सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स आहे ना, मी कायम असं म्हणतो की त्याचवेळी शिवप्रताप गरुडजेप सिनेमा आला होता आणि मी ही निवडणूक अशी म्हणतो की आग्रा भेटीच्या वेळी महाराजांसमोर जी परिस्थिती होती जे महाराजांनी दाखवून दिलंय की भिंतीला पाठ लागल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय होत होतात, एक तर हातपाय गाळून त्या संकटाला शरण जाणं हा एक पर्याय असतो जे आमच्यापैकी अनेकांनी पत्करलं, आणि दुसरा पर्याय असतो की जेव्हा संकटात भिंतीला पाठ लागते तेव्हा पूर्ण ताकदीनिशी त्या संकटावर तुटून पडणं. मला वाटतं आम्ही दुसरा पर्याय निवडला म्हणून आज आपण मुलाखत करतो.
नक्कीच, मला वाटतं की तुमच्या सगळ्या त्या मेहनतीला महाराष्ट्रानेही अनुभवलं. ह्या निवडणुकीच्या टप्प्यावर मला वाटतं की एक लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांकडे बघताना दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्या सगळ्या प्रवासामध्ये निर्णय घेताना तुम्ही विश्वास ठेवला तुमच्या म्हणजे तुमच्या मतदारसंघातल्या मतदारांवर की मी जी भूमिका घेतो आहे, मी जो निर्णय घेतो आहे आणि आत्ता बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे ते हे मतदार मला साथ देतील, ही आजची परिस्थिती 24 इलेक्शनची. आणि 19 तुम्ही निवडून आल्यानंतर पूर्ण एकदम फुल फ्लेज अभिनय क्षेत्रात, तेव्हा तर मालिकाही सुरू होती, तेव्हा लोकप्रतिनिधी बनल्यानंतर त्यांच्या अपेक्षा, सो ते अपेक्षा ते विश्वास, हे मतदारांचं अंतर कसं, म्हणजे कसं पार पडला हा प्रवास? मला वाटतं यात मतदारांची चूक नाही, यात आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये जसं मगाशी केतकर सर म्हणाले त्या पद्धतीनं आम्हाला नागरिकशास्त्र मुळात शिकवलंच जायचं, आमच्या वेळी 20 आता शिकवलं जातं 8, त्यामुळे नेमकं कुणाचं काय काम असतं इथंच आपल्या अजूनही सामाजिक व्यवस्थेमध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये एक फार मोठी गल्लत आहे, हे मला फार प्रामाणिकपणे कबूल करावं लागतं. मला एक आमचे आमदार म्हणाले होते माझ्या मतदारसंघामध्ये दशक्रियांना उपस्थित राहणं किंवा लग्नांना उपस्थित राहणं, म्हणजे आमच्या देवदत्त निकमांसारखे जे लोकप्रतिनिधी आहेत या माणसाचा दिवस जर आपण बघितला तर धाप लागेल या पद्धतीनं हा माणूस लोकसंपर्क ठेवतो. पण मी जेव्हा त्यांना एका आमदारांनी मला विचारलं होतं की तुम्ही या सगळ्या कार्यक्रमांना असलं पाहिजे, तेव्हा मी त्यांना खूप नम्रतेने विचारलं होतं, म्हटलं आमदार साहेब तुम्ही किमान लोकांच्या सुखदुःखात असलं पाहिजे 100% मान्य, पण तुम्ही दिवसाला 4 ते 5 दशक्रिया तुम्हाला तुम्ही दुःखात सहभागी होता, तुम्ही साधारणतः 25 ते 30 लग्न हे एका दिवसामध्ये तुम्ही अटेंड करता, लोकांच्या सुखात सहभागी होता. आता याला जर 6 गुणलं तर साधारणतः 24 ते 30 दशक्रिया आणि साधारणतः 150 ते 180 लग्न ही एका दिवसात एक खासदार कसा उपस्थित राहू शकतो याचं फक्त मला एकदा सोल्युशन सांगा. हे ह्युमनली शक्य नाही होत. यामध्ये अनेकदा असं होतं, ही टीका केली जाते, म्हणजे मी कायम असं सांगतो की जर आमच्या जुन्नरच्या मावळ पट्ट्यामध्ये एक कार्यक्रम असेल आणि दुसरा कार्यक्रम जर इकडं कवडीपाट टोलनाक्याला असेल तर प्रवासामध्ये 3.5 तास जाणार आहेत. हा विचार मला खूप आभार मानायचे आहेत की ही जी सगळी आमची टीम आहे, म्हणजे आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य असतील, आमचे सगळे तालुका अध्यक्ष असतील, या प्रत्येकानं ही गोष्ट मतदारांना फार छान समजावून सांगितली. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे, लोकसभेमध्ये जसा जसा सक्रिय होत गेलो तसं तसं आता तर आणखी जास्त जाणवतं की एक गोष्ट, एक खंत मला एका ज्येष्ठ पत्रकारांनी बोलून दाखवली होती, स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत लोकसभेमध्ये ठसा उमटवलेल्या मराठी खासदारांची जर संख्या मोजायला सुरुवात केली तर हे आपल्याला क्लेशदायक आहे पण ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी राहते. अनेक मान्यवर नावं आहेत त्यामध्ये, पण ती एकूण संख्या जर केली तर ती हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी राहते. आणि याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आम्ही दिल्लीत तेवढा वेळ घालवत नाही. अनेकदा आम्ही या अनेक गोष्टींवर सखोल अभ्यास करण्यासाठी, म्हणजे मला अजूनही असं वाटतं, मी कालच मागे असीम सरांच्या कार्यक्रमातही बोललो, कालही मी एका वकिलांशी चर्चा करत होतो आणि मी त्यांना म्हटलं की आता मला लॉ शिकायचं आहे. त्यांनी विचारलं हे का शिकायचं आहे, म्हटलं मला तिथे बसल्यानंतर असं जाणवतं की जेव्हा तुम्ही देशाचे लॉ मेकर आहात तेव्हा तुम्ही लॉचे स्टुडंट सुद्धा असलात तर त्याचा फायदा होईल, हे मला शिकायचं आहे, हे मला अजून करायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे समजावणं, हे मतदारांना समजावणं आणि मतदारांनी समजून घेणं, आणि विशेषतः या निवडणुकीत मला जो फरक जाणवला की विरोधकांनी एक जी टीका केली होती जनसंपर्काचा अभाव, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा हा हे केला होता, पण मला असं वाटतं ही माझ्यासाठी फार फेवरेबल स्क्रिप्ट होती. हे मला पहिल्या दिवशी ठाऊक होतं की ही माझ्यासाठी फार फेवरेबल स्क्रिप्ट आहे आणि त्याचं पूर्ण हे सर्कल कुठपर्यंत न्यायचं याचं प्लॅनिंग आधीपासून होतं. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य तरुण मतदाराचं हे फार मोठं यश आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचं फार मोठं यश आहे की जेव्हा जेव्हा असा प्रचार व्हायचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा त्या तरुणांनी, त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सांगितलं की खासदार आम्हाला गल्लीत फिरणारा नाही, दिल्लीत गरजणारा पाहिजे.
मला वाटतं हे नॅरेटिव्ह बदलण्यामध्ये फार मोठं यश हे सर्वसामान्य मतदाराचं. तुम्ही आता लोकसभेचे उपनेते आणि प्रतोद बनलेले आहात, त्याबद्दल अभिनंदन. आता तुमच्याबरोबर अनेक नवीन सहकारी संसदेत म्हणजे तुमच्या पक्षाच्याही आणि मला वाटतं ह्यावेळच्या संसदेत इतर पक्षांचेही अनेक तरुण खासदार जॉईन झालेले, त्यामध्ये अनेक युवक महिला मुलींचीही संख्या आता शपथविधीच्या निमित्ताने बघायला मिळाली. तर ह्या सगळ्या लोकांबरोबर म्हणजे तुम्ही थोडेसे त्यांना सिनियर आहात, तर समज, संयम आणि सातत्य ह्या तीन पॅरामीटरवर जर आपण ह्या सगळ्या खासदारांना पाहिलं, तर आता थोडेसे सिनियर होऊन त्यांच्याकडे बघताना आणि प्रतोद म्हणून स्वतःच्या सहकाऱ्यांकडे बघतानाचा अनुभव काय? मला त्या सगळ्यांविषयी ना एक प्रचंड आदर आहे आणि दुसरं म्हणजे प्रचंड कौतुक आहे. म्हणजे वारं फिरलं की दिशा बदलणारे अनेक असतात. माझे जे सहा नवीन खासदार सहकारी आहेत ना, हे वाऱ्याची दिशा बदलवणारे होते. हे वारं फिरले म्हणून आलं नव्हते, हे संकट काळात ठामपणे साहेबांबरोबर उभे राहिले होते, पवार साहेबांवर विश्वास ठेवून ठामपणे उभे राहिले होते. आणि दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की तसं बघितलं तर मला वाटतं निलेश लंकेजी सोडले आणि अमर काळे सोडले, खासदार अमर काळे हे दोघे जण सोडले, तर आधीचा कोणालाही आमदारकीचाही अनुभव नव्हता. आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रानं ही ताकद अधोरेखित केली. जर तुम्ही तत्व, मूल्य आणि स्वाभिमान सोडला नाही, तर कुठलीही तशी पार्श्वभूमी नसताना आदरणीय पवारसाहेबांवर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवते आणि ही नवीन माणसं ही संसदेत आज खासदार म्हणून येतात, त्यामुळे त्यांच्याविषयी एक प्रचंड कौतुक आहे, एक आदर आहे. त्या प्रत्येकाला मांडण्याची इच्छा आहे, त्यांना बोलण्याची इच्छा आहे, त्यांना संसदीय कामकाजात सहभाग घेण्याची इच्छा आहे. आणि मला वाटतं ही गोष्ट फार महत्त्वाची. मी परवाही पार्लमेंटमध्ये जम्मू काश्मीरचे एक नवीन खासदार निवडून आलेत. या नवीन खासदारांनी ज्या पद्धतीनं मांडणी सुरू केली होती मला खरंच आवडली, कारण डेमोक्रेसीमध्ये या गोष्टी आम्हाला ऐकायला सुद्धा हव्यात. किंवा परवा जो गदारोळ झाला, म्हणजे अजूनही माझा आवाज बरा नाही आहे, की तब्बल 2 तास माननीय पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना घोषणा देत होतो. हो, मान्य करतो, आम्ही घोषणा देत होतो, आवडत नव्हतं. पण जेव्हा मणिपूरमधून निवडून आलेला खासदार हा जीव तोडून सांगत होता की माननीय पंतप्रधानांच्या आधी मला 2 मिनिटं बोलायला द्या, तर ज्याचं राज्य जळतंय, ज्याचे लोक आज सारखे मृत्युमुखी पडत आहेत, ज्याच्या लोकांसमोर अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्या माणसाला 2 मिनिट सुद्धा जर बोलायला दिलं जात नसेल तर त्याच्यासाठी आवाज गेला तरी घोषणा द्यायची आमची सगळ्यांची तयारी होती. पण हे जेव्हा अनुभव येतात तर त्या माणसाची तडफ होती ना, मला बोलायचं आहे, मला माझ्या राज्याची बाजू मांडायची. आणि हे नवीन आलेले खासदार बघितले तर जवळपास 281 नवीन खासदार आहेत. यातले अनेक खासदार हे तरुण आहेत, यातले अनेक खासदार हे पॉलिटिकल लीगसी नसलेले आहेत. आणि पॉलिटिकल लीगसी नसलेले खासदार जेव्हा तडफेने बोलतात तेव्हा मी कायम असं म्हणतो की हां, ये हमारी बिरादरी काय. तुमच्या सहकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार आहात? म्हणजे इंग्रजी जे तुम्ही धडे देतातच आहात ते बघितले आम्ही, पण या व्यतिरिक्त आणि काय नियोजन असणार आहे? नियोजन यामध्ये जी एक भूमिका आहे ती बेडरपणे मांडणं. आणि मी कायम असं म्हणतो की जे मला सुप्रियाताईंनी सांगितलं होतं आणि मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की महाराष्ट्रात अनेकदा सुप्रियाताई दिल्लीत काय आहेत हे अनेकदा महाराष्ट्रात कळत नाही. पण हे काय म्हणतो मी व्यक्तिपूजेचा थोडासा दोष पत्करूनही सांगेन, पण जे सुप्रियाताई दिल्लीत आहेत, अक्रॉस पार्टी रिलेशनशिप्स असतील, फ्लोर मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये सुप्रियाताई एक नेतृत्व म्हणून अत्यंत आश्वासक आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या खासदारांना एक फार मोठा आधार हा सुप्रियाताईंच्या रूपाने. एक प्रश्न राखून ठेवते याच्यावरच. लंकेंचा तुम्ही, निलेश लंकेंचा तुम्ही उल्लेख केलात, त्यावरनं मला आठवलं की निवडणुकीची जर सुरुवात झालेली होती आणि तुमच्या महानाट्याचा एक प्रयोग अहमदनगरमध्ये झाला होता. आमची चूक आहे की आम्ही तेव्हाच म्हणजे जे माध्यमांना घाई होते तेव्हा विश्लेषण नाही केलं त्या सगळ्याचं. तर तेथपासून ते आतापर्यंत नुसतं निलेश लंकेंसाठीच नाही पण ह्यावेळच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं तुमची इलेक्शन पार पडण्याआधी 8 ते 11 सभा तुमच्या ऑलरेडी इतर मतदारसंघांमध्ये झाल्या होत्या.
ऑलरेडी स्वतःची लढाई इतकी कठीण आहे आणि असं असताना कुठनं म्हणजे बळ फक्त शिरूरच्या लोकांच्या भरोशावर की आणि काही असा विश वेगळं गुपित आहे तुमच्याकडे की तुम्ही स्वतःचं इलेक्शन एकट्याने सांभाळत होतात कारण तोपर्यंत बारामतीची निवडणूक पूर्ण व्हायची होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मी बघितलं 2-3 ठिकाणी हेलिकॉप्टरने जाऊन प्रवास करून काही ठिकाणी बाय रोड जाऊन तुम्ही सभा घेतल्या तर व्हॉट कीप यू मोटिवेटेड? खूप खरं कारण सांगतो अनप्लग. याचं एक खरं कारण होतं, मला अनेकांनी यावेळी सांगितलं होतं की स्वतःची निवडणूक आहे आणि स्वतःची लोकसभेची निवडणूक लढवत असताना बाहेर जाऊन सभा घेणं हा तू वेडेपणा करतो असं मला अनेकांनी खासगीत सांगितलं होतं. पण मला आठवतं उरुळी कांचनची आमची सभा होती आणि आदरणीय पवारसाहेब कुठून तरी सभा घेऊन आले होते आणि साहेबांनी स्टेजवर ओल्या नॅपकिनने एकदा चेहरा पुसला आणि तेव्हा मला ही गोष्ट खरोखर जाणवली की कुठलाही थकवा कुठल्याही वयाची बंधनं हे काहीच न पाळता जर आदरणीय पवारसाहेब पायाला भिंगरी लावत असते तर मी त्या दिवशी खरं ठरवलं होतं जरी हरलो तरी एक सीट पवारसाहेब कुर्बान. हे खूप प्रामाणिकपणे मी ठरवलं होतं पण सुदैवानं त्याचा खूप सकारात्मक फायदा झाला. म्हणजे मला आठवतं कोल्हापूरला मला एका केंद्रीय मंत्र्यांची भेट झाली भारतीय जनता पक्षाच्या, आम्ही एकाच हॉटेलवर होतो आणि त्यांनी मला गप्पा मारायला बोलवल्यानंतर मला हळूच विचारलं की तुझं मतदान कसं झालं आणि मी म्हणालो की माझं मतदान अजून 13 तारखेला आहे. आणि म्हणजे या केंद्रीय मंत्र्यांचा फार सुंदर अक्रॉस पार्टी रिलेशनशिप्स आहेत आणि त्यांनी कोपरापासून मला नमस्कार केला आणि मला म्हणाले अरे महानगरपालिकेची निवडणूक असल्यावर वॉर्ड सोडून कोणी शेजारी जात नाही, तू लोकसभा लढतोय तू बाहेर का फिरतोय? आणि मी सांगितलं साहेबांसाठी एवढं तर केलं पाहिजे ना. आणि त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली. पण याचा इम्पॅक्ट हा मला वाटतं काठावरच्या मतदार जे कोणी होते त्यांच्यासाठी 2 प्रकारे झाला. एक जे काठावर राहून थोडेसे महायुतीकडे झुकलेले होते त्यांच्या मनात एक भीती तयार झाली की कदाचित याला एवढा आत्मविश्वास आहे की हा नक्की जिंकणार आहे, त्यामुळे ते काठावरचा स्विंग हा सोपा झाला. आणि त्याचवेळी महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये हा एक आत्मविश्वास जागा झाला की बॉस अपना बंदा अगर बाहर जाके कर रहा है ना तो हम जीतने वाले पक्का आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी फार व्यवस्थित वर्क झाल्या. पण मूळ कारण हे ते होतं की त्यावेळी गरज होती. म्हणजे मी 6 तारखेचे प्रशांतदादा असतील, प्रशांतदादांचा मला फोन आला होता की बारामतीची सभा संपली आणि मी त्यानंतर बारामतीच्या 3 सभा करून मी नगरला 2 सभा केल्या आणि नगरवरून परत येत असताना 6 तारखेला आदरणीय पवारसाहेबांची कात्रजला सभा होती आणि मला प्रशांतदादांचा फोन आला की साहेबांची प्रकृती थोडीशी बिघडली आहे आणि आपली कात्रजची सभा रद्द होणार आहे. आणि त्यानंतर मी अवघ्या 2 मिनिटात असं म्हणालो प्रशांत जगतापांना की ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम कॅन्सल करा. आणि 3 मिनिटाला मला फोन आला की बीडला जाऊन सभा घ्यायची आहे बजरंग बाप्पाची कारण ती सभा साहेब घेणार होते आणि ती आपल्याला सभा घ्यायची आहे. तर मी प्रदेशाध्यक्षांना जयंत पाटील साहेबांना म्हणालो की साहेब माझी सभा कॅन्सल झाली त्याचं मला कोणाकडे रडगाणं गाता येत नाही आहे, तुम्ही सांगता दुसरीकडे जाऊन घ्यायची. आणि जयंत पाटील साहेब म्हणाले जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर आपण स्वतः रडायचं नसतं, आपण दुसऱ्याला धीर द्यायला जायचं असतं, सकाळी तयार राहा आपल्याला जायचं आहे. मला ते खूप शिकवणारं होतं. पण या सगळ्याचा माझ्याही मतदारसंघामध्ये मी प्रामाणिकपणे कबूल करतो, या बाहेरच्या सभांचा कुठेही तोटा झाला नाही. हो वेळ थोडा प्रचाराला कमी मिळाला असेल पण या सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी या निवडणुकीत साथ दिली या सगळ्यांनी खिंड कायम लढवली होती. मी त्यांना एकच वाक्य सांगायचो, महाराजांची शिकवण आहे भावांनो, ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि ज्याचा गड मजबूत त्याला मुलुकगिरीला जाता येते. तो बालेकिल्ला या सगळ्या मंडळींनी सांभाळला म्हणून शक्य झालं. छानच मगाशी तुम्ही उल्लेख केलात की आता तुम्हाला वकिलीची पण सनद हवी आहे आणि त्याची तुम्ही तयारी करताय, ऑलरेडी डॉक्टर आहात, त्यानंतर अभिनेते, राजकारणी आणि कदाचित पुढच्या कार्यक्रमात वकील. तर असा हा प्रवास, मला वाटतं की हे टप्पे आहेत एका व्यक्तीच्या आयुष्यातले आणि ह्या प्रत्येक टप्प्यावर एक स्थित्यंतर झाल्यानंतर तुमच्या नवीन प्रवासाला सुरुवात झालेली आहे, तर त्याबद्दल थोडं सांगाल आणि मग सगळे राजकीय प्रश्न. स्थित्यंतर मला वडील कायम म्हणायचं की तुला एका जागी गप बसवत नाही का. मला अजूनही आठवतं की एक गोष्ट स्थिरावली की तू लगेच
बदलायला बघतोस, सुदैवाने पक्षाच्या बाबतीत नाही. पण मला असं वाटतं की ते नवीन चॅलेंज मला कायम आकर्षित करतं, मला ते एक नवीन आव्हान घ्यावं असं वाटतं. म्हणजे 2019 निवडणूक लढवायची, मला अजूनही आठवतं बारामतीमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग होता, मी शेवटची एंट्री घोड्यावरची घेऊन मी स्टेजच्या मागे आलो आणि माझं बोलणं आदरणीय पवारसाहेबांशी करून देण्यात आलं आणि पवारसाहेबांनी सांगितलं की तुम्हाला ही निवडणूक लढायची आहे. आणि माझ्यासाठी इतकं सोपं होतं की भल्या भल्यांना आयुष्यात ही संधी कधी मिळत नाही. तुझ्याकडे वारंवार संधी जर दार ठोठावत असेल तर ट्राय करून बघायला काय हरकत आहे. तो ट्राय करून बघायला काय हरकत आहे हे जे पहिल्यांदा वाटलं, हे पहिल्यांदा वाटलेलं राजकारणात आल्यानंतर खरं तर हा निर्णय घेताना 2024 निवडणूक लढायची की नाही हा एक फार मोठा डायलिमा होता. कारण कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही पीकला असता, तुम्हाला माहिती आहे की कलाकार म्हणून पीकला असताना तुमच्या हातात ही शेवटची 8 ते 10 वर्षे आहेत जी तुम्हाला पीकला ठेवू शकतात. आणि मग अशा वेळी जर तुम्हाला, तुमच्याकडे कोणतीही पॉलिटिकल लिगसी नाही आहे, म्हणजे मी कायम असं सांगतो माझा कुठेही कारखाना नाही आहे, माझा कुठेही कॉन्ट्रॅक्टरशिप नाही आहे, माझी कुठेही सूतगिरणी नाही आहे, आणि हे काहीही नसताना तुम्हाला जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मला असं वाटतं की मला ते खलील जिब्रांची ज्या ओळी आहेत त्या कायम आठवतात की पाखरं आभाळात संचार करताना वाटा पाहत नाहीत, प्रत्येकाला आपला मार्ग अंतःकरणाच्या प्रेरणेने स्वतः शोधून काढावा लागतो. सो मला असं वाटतं की ती एक ताकद आहे विच ड्राइव्स मी. छान वाटलं ऐकून की तुम्हाला अभिनयातनं राजकारणासाठी आणि राजकारणातनं अभिनयासाठी एक ऊर्जा सतत मिळत राहिली. पण 19 ते आता 24 निवडणूक ह्या सगळ्या काळामध्ये तुमचं अभिनेता असणं आणि तुमचं खासदार असणं हे सतत एका क्रॉस रोडवर आलेलं अनुभवायला मिळालं. म्हणजे 19 संधी मिळाली त्यावेळेस निवडून आलात, तेव्हा अभिनेते आहात म्हणून निवडून आलात असं म्हटलं गेलं. 24 ज्या डिलेमाचा तुम्ही उल्लेख केला त्यावेळेस खासदार आहोत म्हणून आपल्या उरलेल्या अभिनयाच्या करिअरचं काय अशा प्रश्नामुळे तुम्हीच स्वतः एका क्रॉस रोडवर उभे होतात. तर अभिनेता असल्याचा आणि म्हणजे साऊथमध्ये आता पवन कल्याण वगैरेंची उदाहरणं आपण बघतोय की अभिनेता ते राजकारणी त्यांचा प्रवास कसा असतो, पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ह्या ट्रान्झिशनचा आणि त्यामध्ये जी जी काही संकटं नाही म्हणणार मी, पण एक क्रॉस रोडवर येण्याची जी सिच्युएशन आली त्याकडे तुम्ही आज कसं बघताय आणि पुढे काय योजना आहे याला घेऊन डोके? याचे क्रेडिट मी सम्राट सरांना देईन, कारण त्यांनी एक फार आश्वासक वाक्य वापरलं होतं की तुम्ही राजकारणात येणं आणि निवडून येणं हा कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणातला एक नवीन कल्ट आहे. हे वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे आणि जेव्हा कधी असं थोडंसं निराश झाल्यासारखं वाटतं तेव्हा मी ते वाक्य आठवतो की अरे हां, कदाचित नवीन कल्ट आहे, मारहाण तुडवायचं असेल तर काठे टोचतात, आपल्याला मान्य केलं पाहिजे. पण मला वाटतं की याचा एक फार मोठा फायदा होतो, विशेषतः ज्या विरोधकांबरोबर तुम्हाला लढायचं आहे त्यांचा कल्चरल नॅरेटिव्ह, म्हणजे मी मगाशी केतकर सरांना म्हणत होतो की हा एक कल्चरल नॅरेटिव्ह सेट करणं भारतीय जनता पक्षाला जितकं छान जमतं हे खरं तर विरोधकांना तितकं छान जमलेलं नाही हे प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल. कारण मग स्वच्छ भारत अभियान येतं त्याचवेळी टॉयलेट एक प्रेमकथा येते, मग जसं पॅडमॅनसारखा सिनेमा येतो, किंवा ऐन निवडणुकीच्या आधी 2019 निवडणुकीच्या आधी उरीसारखा सिनेमा येतो जो बालाकोट एअर स्ट्राईकवर असतो, किंवा आत्तासुद्धा मगाशी पुलवामा स्ट्राईकचा जो उल्लेख केला ऐन 2024 निवडणुकीच्या आधी बरोबर तो सिनेमा येतो. यामध्ये अनेकदा ट्रेडिशनल राजकारण करणारे आम्ही एक गोष्ट विसरतात, हे पक्ष एक गोष्ट विसरतात की एक फार मोठा वर्ग आहे जो तुमच्या पॉलिटिकल रॅलीला येणार नाही, त्यात एक फार मोठा वर्ग आहे जो माता भगिनींचा वर्ग आहे, जो 50% वोटर आहे तुमचा, आणि हा तुमचा 50% मतदार हा राजकीय सभेला अभावानीच येतो, त्याच्यापर्यंत तुमची राजकीय स्क्रिप्ट किंवा तुमचा राजकीय विचार तुम्ही कसा पोहोचवणार यासाठी आत्ताचं जे एंटरटेनमेंट नॅरेटिव्ह आहे, म्हणजे आमच्याकडे फार कुत्सितपणे फार सहज म्हटलं जातं हा अभिनेता आहे नट हा सेलिब्रिटी आहे असंही म्हटलं जातं, पण याच्या पाठीमागे एक फार मोठी ताकद आहे हा नॅरेटिव्ह पोहोचवण्याची.
जसा तुम्ही निलेश लंकेंच्या निवडणुकीच्या आधीच्या महानाट्याचा उल्लेख केलात, या निवडणुकीच्या आधी शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रवेशिकांच्या निमित्तानं निलेश लंके, खासदार निलेश लंके हे 12 लाख लोकांपर्यंत पोचले होते, हे लक्षात आपण घेत नाही आहोत. त्यामुळे मला वाटतं हे जरी क्रॉसरोड्स असले तरी सुद्धा नॅरेटिव्ह सेटिंग याचा एक प्रचंड फायदा होतो. दुसरं, सभागृहातल्या मांडणीचा किंवा सभांमधल्या मांडणीचा हा एक फार महत्त्वाचा फायदा या क्रॉसरोड्सच्या वेळी जिथे पण जरी येत असले तरीसुद्धा अभिनय क्षेत्राचा एक फार मोठा फायदा होतो. आणि मगाशी जसं केतकर सर म्हणाले त्या पद्धतीने माननीय पंतप्रधानांकडे जेव्हा मी हाऊसमध्ये बघतो तेव्हा खूप बारकाईनं, आता हा गमतीचा भाग आहे, त्यांच्या पदाविषयी पूर्ण मान ठेवून हा एक भाग आहे, पण अनेकदा जेव्हा एक बॉडी लँग्वेज ॲडॉप्ट केली जाते पंतप्रधानांकडून, ही बॉडी लँग्वेज अँग्री यंग मॅन असताना अमिताभ बच्चनजी अडॉप्ट करायचे, तुम्ही बारकाईनं भाषणं बघा, याचा एक नकळत सबकॉन्शियस इम्पॅक्ट आहे तुमच्या ह्याच्यावर. परवा सुद्धा माननीय पंतप्रधान जरी 12 वेळा पाणी प्यायले तरी किती वेळा त्यांनी एक हात कमरेवर ठेवला होता, ते पाणी पिताना नॉर्मल असं पाणी पितात, त्यांनी किती वेळा डाव्या हाताने पाणी प्यायलं, ते किती वेळा डाव्या हाताचा वापर करत होते, ते सबकॉन्शियस माइंडशी खेळत होते. एका खूप चांगल्या वक्त्याचं म्हणजे मी कायम एक वक्ता म्हणून मी माननीय पंतप्रधानांचा कायम आदर करतो, कारण यामध्ये केवळ बोलणं नाहीये, केवळ कॉन्टेंट नाहीये, केवळ आवाजाची व्हरायटी नाहीये, पण तुमच्या पूर्ण देहबोलीमधून तुम्ही एक सबकॉन्शियस माइंडवर इम्पॅक्ट करता, हे कळायला अभिनेता असल्याचा फायदा होतो. खूपच निरीक्षण तुमची किती सखोल आहे तेही तुम्ही आता दाखवून दिलं. ह्यामध्ये तुम्ही नरेटिव्हचा उल्लेख केलात आणि काही उदाहरणंही दिली. त्रयस्थ माणसाने किंवा पूर्ण एका त्रयस्थ इंडस्ट्रीने माझ्यासाठीचं नरेटिव्ह बांधणं हा भाग वेगळा, आणि महानाट्यासारखा प्रयोग करून स्वतःसाठी, स्वतःच्या सहकाऱ्यांसाठी आणि स्वतःच्या पक्षासाठी नरेटिव्ह बांधण्याचा प्रयोग वेगळा. कारण सिनेमा किंवा मालिकेचं शूट होतं त्याच्यात एडिटिंगचा स्कोप असतो, पण महानाट्यासारखा प्रयोग की जिथे तुम्ही सलग 3 तास स्टेजवर शब्दशः उरफोड करून परफॉर्म करत असतात, तर इलेक्शनसारख्या म्हणजे की ज्याच्यामध्ये 24/7 एक नियोजन आहे, एक्झिक्युशन आहे, तुम्ही स्वतः कॅन्डिडेट आहे, अशा सगळ्या धावपळीमध्ये ही रिस्क घ्यावीशी का वाटली? आणि म्हणजे तुम्ही हे कसं, हे शिवधनुष्य पेललं आहे तुम्ही, कारण मी अनुभवलं आहे ते महानाट्य, तर कसं म्हणजे नक्कीच त्यामध्ये तुमची टीम असेल, तुमचं एक मोटिवेशन होतं की नाही, निष्ठा महाराज हे सगळे फॅक्टर त्यामध्ये नक्कीच होते, पण तरी हे सगळं जुळवून आणण्यासाठीचं बळ कुठनं मिळालं तुम्हाला? मला असं वाटतं जेव्हा तुम्ही स्वॉट अनालिसिस करता तेव्हा मी या सगळ्या सिच्युएशनचा जेव्हा स्वॉट अनालिसिस केला तर त्या स्वॉट अनालिसिसमध्ये माझ्याकडची सगळ्यात महत्त्वाची स्ट्रेंथ ती होती. आणि माझ्याकडची जर ती सगळ्यात महत्त्वाची स्ट्रेंथ होती तर मला असं वाटतं की ती स्ट्रेंथ ही वापरणं, कारण मला खूप सोपी एक गोष्ट होती की जेव्हा विरोधकांनी असं सांगितलं की जनसंपर्क नाही, त्याच्यावरचं फार सोपं सोल्युशन होतं. मी म्हणतो की वी नीड टू अंडरस्टँड सोशल मीडिया प्रॉपरली. म्हणजे महानाट्याचा 2.5 तासाचा प्रयोग झाल्यानंतर सुद्धा मी तब्बल 3-3 तास महानाट्य संपल्यानंतर मी सेल्फी काढण्यासाठी प्रेक्षकांबरोबर उभा राहायचो. मी 3 तास जवळपास 3 ते 5 हजार लोकांबरोबर जर सेल्फी काढत होतो तर या सेल्फीमधल्या 90% सेल्फीज या स्टेटसला ठेवल्या जाणार आहेत. या स्टेटसला ठेवल्या जाणाऱ्या सेल्फीज किमान 200 लोक पाहणार आहेत याचं कॅल्क्युलेशन तिथं उभं राहताना तुमच्या डोक्यात आधी असलं पाहिजे. तेव्हा मला वाटतं की या सगळ्या गोष्टी, की ही माझ्याकडची सगळ्यात मोठी ताकद होती आणि मग मी ती वापरणं हे तितकंच महत्त्वाचं होतं. आणि वेल इन द बिगिनिंग ही वापरल्याचा डेफिनेटली मला, मी प्रामाणिकपणे कबूल करतो की भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये याचा प्रचंड फायदा झाला, हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये याचा प्रचंड फायदा झाला, कारण यांनी दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट केली. कारण याच्यामुळे झालं असं की याचं जेव्हा आयोजन होत होतं ना तर याच्यासाठी जे आयोजक होते हे कोणीही पेड कार्यकर्ते नव्हते, ती आमची विद्यार्थीची टीम होती, ती आमची युवकची टीम होती, ते आमचे पदाधिकारी होते. आणि हे जे जेल होत गेले ना, या संपूर्ण म्हणजे जवळपास 1 लाखाचा क्राऊड मॅनेज करत असताना एक टीम जी जेल होत जाते, या टीमच्या जेलिंगचा एक तो फार मोठा एक्सपेरिमेंट होता, एक्सरसाइज होता,
जो इलेक्शनमध्ये तितकाच प्रभावी, पण म्हणजे आमचा इम्रान बसला असेल भोसरीचा आमचा युवकचा, म्हणजे ही पोरं असतील आमचे राहुल आहेर असतील, या सगळ्या पोरांनी जे ताकदीनं ते जेल होऊन ते महानाट्य पेललं ना, त्यांनी टीम जेल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख झाला, ते तुम्ही शब्दशः जगता ते विचार आणि ते पुढे नेण्यासाठी तुमच्या संपूर्ण अभिनय करिअरला तुम्ही त्याला वाहून घेतलेलं आहे. पण तुमच्याबद्दल दरम्यानच्या काळात एक खूप वैचारिक वाद उद्भवण्याची परिस्थिती झाली होती. त्यावेळेच्या तुमच्या पक्षाने त्यातनं काही फारशा प्रतिक्रिया आल्या नाहीत. तो वाद फक्त तुमच्या पुरता राहिला आणि तो म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांची तुम्ही पार पाडलेली भूमिका. ती भूमिका तुम्ही का घेतली वगैरे ह्या सगळ्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. पण नुकतंच तुम्ही सोशल मीडियावर निकालानंतर की निवडणुकीनंतर तुम्ही त्याबद्दल एक पोस्ट केलं होतं, ते मी भाजपच्या सर्कलमध्ये खूप व्हायरल झालेलं बघितलं. तर हे म्हणजे हे वैचारिक जे कन्फ्युजन तुम्ही असं जाणून बुजून क्रिएट करतात. मग अशी तुम्ही न्यू बीजेपीचा उल्लेख केलात, सावरकरांबद्दल म्हणजे त्यावर बरीच चर्चा झाली होती, डिबेट्सही झाले होते. तर हा फक्त म्हणजे बुद्धिभेदाचा एक भाग आहे की नेमकं यामागची तुमची भूमिका काय? यामध्ये दोन गोष्टी आहेत. दुर्दैवानं झालंय असं मी कायम असं म्हणतो की आपल्या सामाजिक परिस्थितीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक महापुरुषाला एक जातीची चौकट आणि एक धर्माचा हार घालण्यात आलाय. त्यामुळे ही जातीची चौकट आणि धर्माचा हार या प्रत्येक महापुरुषाला घालण्यात येतो. आणि असं असताना जसं मगाशी उल्लेख झाला त्या पद्धतीनं, विशेषतः 2014 नंतर अक्षरशः काही हिरोज विषयी किंवा काही व्यक्तींविषयी हे आम्हाला त्याज्य आहेत आणि हेच आम्हाला स्वीकारार्ह आहेत हे आपण असं बोलायला लागलो. माझं म्हणणं काय खूप सोपं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी काहींना अंदमानातून परत आल्यानंतरचे सावरकर मान्य नसतील, पण अंदमानातून परत आल्यानंतरचे सावरकर तुम्हाला मान्य नाहीत, म्हणून अंदमानात जाण्यापूर्वीचे सावरकर तुम्ही नाकारू नका, इतकं स्वच्छ माझं म्हणणं आहे. कारण तुम्ही आजच्या काळात प्रत्येक निकष जर प्रत्येक व्यक्तीला लावायला लागला, म्हणजे अनेकदा मला पत्रकार प्रश्न विचारतात शिवाजी महाराज आज असते तर, म्हणत मी असं म्हणतो हा प्रश्नच बालिश आहे. कारण याच्यामध्ये कधीच होऊ शकत नाही स्थल काळ आणि परिस्थिती अनुरूप त्या व्यक्तीनं त्यावेळी जो निर्णय घेतला तो त्यावेळी वेगळाच होता ना. पण एखादी गोष्ट किंवा एखादा निर्णय आत्ता तुम्हाला पटत नसेल म्हणून तुम्ही त्या व्यक्तीचं जे काही चांगलं काम आहे हे सगळं नाकारणार असाल तर मग आम्ही लोकशाहीविषयी कसं काय उच्चारवानं बोलू शकू? तुम्हाला काही निर्णय पटले नाहीत तुम्ही मान्य करा, हे मला पटले नाहीत, तुम्हाला त्यांचं जे पटलं ते तुम्ही स्वीकारा असं मला वाटतं. ही माझी वैयक्तिक विचारधारा आहे म्हणजे मी खूप प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे अश्विनी कायम मला म्हणते की अमोलची सगळ्यात मोठी सोय ही आहे की तो कुठल्याही इझमचा फॉलोअर नाही आहे, मी कुठल्याही चळवळीतला कार्यकर्ता नाही आहे, त्यामुळे मला खूप सहज पाण्यासारखं जगता येतं. आमच्याकडे पाटाला पाणी देत असताना जो बाण फुटल तिकडे पाणी जाते, इतकं सोपं असतंय. त्यामुळे अडलं तर पाणी आपला प्रवाह बदलतं, पाणी त्या दगडाशी हुज्जत घालत बसत नाही. मला वाटतं माझ्यासारख्या कुठल्याही इजमची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्याला हे असं जगणं सगळ्यात सोयीचं असतं, यामध्ये बुद्धिभेद नसतो, यामध्ये स्वतः वाहत राहण्याचा हट्ट असतो. पण हे वाहत राहताना कधी कधी असं नाकारले पण येतं, कारण तुम्ही जरी कुठलं इजम फॉलो करत नसाल तरी एका विचारधारेशी बांधलेल्या म्हणजे किमान तशी मांडणी तरी तुमच्या पक्षाकडनं सातत्याने होत असते, तर त्या नाकारलेपणाला तुम्ही कसं सामोरं जाता? मला असं वाटतं या नाकारलेपणामध्ये ना मी कायम एक खूप प्रामाणिकपणे सांगतो, मी पुन्हा आदरणीय पवार साहेबांना जर जवळून जर पाहिलं तर मी कायम, मी मागे पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुद्धा म्हणालो होतो की आमच्या पिढीनं राजर्षी शाहू महाराज पाहिले नाहीत, आमच्या पिढीनं महात्मा ज्योतिराव फुले पाहिले नाहीत, आमच्या पिढीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाहीत, पण आमच्या पिढीनं त्या माणसांचे विचार जागे ठेवत त्या दृष्टीनं पावलं टाकत तत्वांशी तडजोड न करणारी एक व्यक्ती पाहिली, ती म्हणजे पवारसाहेब आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं इथे जेव्हा पण कुठे नाकारले पण येतं, म्हणजे जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात नथुराम गोडसेंची भूमिका केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा डिफेंड जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवारसाहेबांनी केलं होतं. त्यामुळे ही जी विचारधारा, म्हणजे आता खूप सोपं आहे की महात्मा ज्योतिराव फुले, आता ही वैचारिक गल्लत कुठे होते की महात्मा ज्योतिराव फुले जर भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या
कट्टर भक्ताने जर सांगितलं की मला महात्मा ज्योतिराव फुले मान्य आहेत, जर त्यांना मान्य असतील तर त्यांनी हे पण सांगायचं का की सार्वजनिक सत्यधर्म मान्य आहे का? मग जे दशावतार आहेत त्या दशावतारांची जी चिकित्सा केलेली ही चिकित्सा मान्य आहे का? त्यामुळे मला असं वाटतं की हे नाकारले पण जेव्हा कुठे येतं तेव्हा तुम्हाला तुमच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि आत्ताच्या काळात तरी कुणीही ठामपणे हेच पांढरं आहे आणि हेच काळं आहे असं आजकाल म्हणू शकत नाही. ही दुर्दैवानं आत्ताच्या राजकारणाची वस्तुस्थिती आहे. नाही, राजकारणात ग्रे लाईन्स असतातच, निर्विवाद सत्य आहे ते. तुम्ही मगाशी उल्लेख केला तुमच्या सहकाऱ्यांचा की ज्यांनी वाऱ्याची दिशा फिरवली, आणि आता वारं फिरलंय असं म्हटल्यानंतर अनेक जुन्या सहकाऱ्यांच्या अपेक्षा नवीन सहकारी बनण्याच्या दिसत आहेत. पक्षप्रवेशाच्या बातम्या भरपूर आम्ही पुण्यातही वाचतोय, पिंपरी चिंचवडमध्ये वाचतोय. इलेक्शन लोकसभेला आपण जेव्हा सामोरं गेलात तेव्हा निष्ठा आणि दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही हे दोन स्ट्रॉंग नरेटिव्ह तुम्ही मांडले होते. अशा वेळी आता लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीमध्ये जे इनकमिंग सुरू झालेलं आहे यातले अनेक पदाधिकारी असे आहेत की जे अगदी 2-3 दिवसापूर्वीपर्यंत राष्ट्रवादीच्याच ज्या गटात ते पूर्वी होते त्या नेत्यांचं कौतुक करत होते, मोठे मोठे फ्लेक्स लावत होते. आता बदललेल्या वाऱ्याची दिशा बघून हे सगळे सहकारी ह्या नवीन प्रवाहात तुमच्याबरोबर सामील होऊ बघतायत. तर ह्या सगळ्या बदलाला जनता स्वीकारेल का आणि त्यासाठी तुमचं आता नरेटिव्ह काय असणार आहे? कारण आता नुसतं निष्ठा म्हणून तर चालणार नाही. यामध्ये दोन गोष्टी आहेत की लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे जे माझं मत आहे हे पूर्णपणे वैयक्तिक मत आहे, हे ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. पण हे माझं वैयक्तिक मत आहे की जर असं कोणी घर वापसी करत असेल तर काही लोक गोडपणे म्हणतात की सुबह का भूला अगर शाम को घर लौटा तो उसे भूला नहीं कहते. असं कोणी म्हणत असेल तर मी त्याला कायम सांगतो सुबह का भूला जब निकलता है तर त्यानंतर किती दगड खायला लागतात घरच्यांना, त्याच्यावर त्याला परत घ्यायचं का नाही ते ठरवा. कारण एक फार महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं ही गोष्ट स्वीकारली आहे. या पद्धतीची फोडाफोडी, या पद्धतीची पक्ष पळवणं हे महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारलं. मी माझ्या मतदारसंघापुरतं बोलू शकतो. माझ्या मतदारसंघामध्ये आमची सगळी जुन्नरची मंडळी बसलेली आहेत. या जुन्नरच्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला हा जाब विचारण्याचा हक्क आहे की जे लोक पलीकडे गेले होते ते पलीकडे असताना आम्ही काबाड कष्ट करून 51,000 लीड तुम्हाला दिलं, आता तुम्हाला त्यांची गरज काय हा प्रश्न विचारण्याचा अधिकार या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. देवदत्त निकमांसारख्या कार्यकर्त्याला हा अधिकार आहे की मंत्री महोदय समोर असताना मी जर तुम्हाला 10,000 लीड आमच्या कार्यकर्त्यांनी घेऊन दिली तर तुम्हाला घर वापसीची गरज काय? त्यामुळे माझं स्वतःचं मत असं आहे की ही घर वापसी का होतीये आणि त्याची गरज आहे का, या दोन प्रश्नांची उत्तर ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून मिळणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो मान्य, हे माझं वैयक्तिक मत आहे घर वापसीच्या बाबतीमध्ये. नाहीतर मग ते असं होईल की जेव्हा पण ऊन लागेल तेव्हा तुम्ही कुणाच्या आडोशाला जायचं आणि नंतर म्हणायचं झाली झाली चूक झाली म्हणून परत आम्हाला जवळ घ्या. तर त्यांच्या निष्ठेची तपासणी झाल्याशिवाय कशी होणार? एक फार महत्वाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांचं शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा धर्मात घेतलं हा इतिहास आहे, ही सामाजिक क्रांती आहे. पण नेतोजी पालकरांना पुन्हा धर्मात घेतल्यानंतर नेतोजी पालकरांकडे सरसेनापती पद दिलं नाही हा वास्तविक इतिहास आहे. आता तुम्ही एवढं बोललात, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे प्रत्येक पक्षाची एक काय म्हणतात आपण, प्रत्येक पक्षाबद्दल एक पर्सेप्शन असतं किंवा त्याची एक बांधणी असते. तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांनी 90s स्थापन केला आणि फूट पडेपर्यंत म्हणजे लोकसभेच्या 24 निवडणुकीपर्यंत त्या पक्षाबद्दलची एक प्रतिमा आहे कार्यकर्त्यांच्या मनात आहे, जनमानसाच्या मनात आहे. आत्ता फूट पडल्यानंतर पूर्ण नव्या लोकांच्या ताकदीने नवीन खासदारांना घेऊन तुम्ही एक असं म्हणूयात की एका नवीन पक्षाची बऱ्यापैकी सुरुवात झाली असं चित्र आहे. तर आणि ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही आत्ता तुमचं मांडलेलं वैयक्तिक मत, तर मग राष्ट्रवादीच्या या दोन पक्षांमध्ये काही फरक पडला आहे का नाही? मी फार अभिमानाने सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष
आत्ताच्या राजकीय क्षितिजावरचा सगळ्यात क्लीनेस्ट पार्टी आहे. म्हणजे माननीय पंतप्रधानांनी 27 जूनच्या माननीय पंतप्रधान महोदयांनी 27 जूनला भोपाळला जे काही भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी जे काही आक्षेप नोंदवले होते मी आत्ता ठामपणे सांगू शकतो की आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात असलेल्या एकाही नेत्याला माननीय पंतप्रधानांनी केलेले आक्षेप लागू होत नाही. मग आम्ही सगळ्यात क्लीन पार्टी आहोत हा आमचा सगळ्यात मोठा USP आत्ताच्या निवडणुकीत. मी परत थोडासा रिफ्रेश करते माझा प्रश्न. नक्कीच तुम्ही जे मांडलं ते लोकांना भावलं आणि त्यामुळे तुम्हाला ते यश पदरी पडलं. पण मगाशी आपण जे बोलत होतो ते पक्षाच्या रचनेबद्दल आणि कार्यकर्त्याला देण्याच्या संधीबद्दल बोलत होतो. स्वतः शरद पवारांनी लोक माझे सांगाती आपल्या ह्या आत्मचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे की कशा पद्धतीत पक्ष बनला, सलग 15 वर्ष सत्तेत आल्यानंतर पक्षाची काय प्रतिमा तयार झाली. आता पक्ष म्हणून एक संधी आहे आपल्याकडे पण कार्यकर्त्यांना, जे कार्यकर्ते कठीण काळामध्ये पक्षासोबत राहिले त्यांना संधी देण्याची संधी आहे. आणि म्हणजे पूर्णपणे कदाचित एक नवीन रचना की ज्याची खंत साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागामध्ये लिहून व्यक्त केलेली आहे, कदाचित ती दुरुस्त करण्याची संधी. तर ह्यावेळेस ते ऐकून घेण्याच्या मानसिकतेत हा बदललेला पक्ष आहे का असा अगदी प्रिसाइजली माझा प्रश्न होता. नाही, 100% ही फार मोठी संधी आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा तयार झाला, मी केवळ एक बाहेरचा व्यक्ती म्हणून हे बोलू शकतो आधीच्या काळाबद्दल, कारण 99 साली जसा पक्ष तयार झाला तसा तो सत्तेतलाच पक्ष होता, तब्बल 15 वर्ष सत्तेत असलेला पक्ष होता. पहिल्यांदा संघर्ष करण्याची वेळ आली ती 2014 आली आणि 14 अनेक सहकारी खरं तर त्यावेळी साहेबांना सोडून गेले. 19 ती परिस्थिती आणखी वाढली आणि त्यानंतर म्हणजे 14 ते 19 संघर्षानंतर अनेक जण सोडून गेले. आत्ता जेमतेम 1 वर्ष झाले, जेमतेम 1 वर्ष या फुटीला झाल्यानंतर एक फार मी त्याला वेलकम चेंज म्हणतो की ज्या आमच्या कार्यकर्त्यांना आता जेव्हा आम्ही पक्षाच्या कार्यक्रमाला जातो तेव्हा ज्या कार्यकर्त्यांना कुठंतरी मागच्या रांगेत बसावं लागत होतं त्यांना आज पहिलं स्थान मिळतंय. ते पहिलं स्थान त्यांच्या निष्ठेने मिळते, ते पहिलं स्थान त्यांच्या याने मिळतंय आणि त्यामुळं ही पॉलिटिकल लीगसी नसलेल्या एका फार मोठ्या तरुण वर्गाला पक्षात एक संधी तयार झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेबांनी ज्या पद्धतीनं 99 साली जेव्हा पक्ष तयार झाला तेव्हा अशा अनेक तरुणांना संधी दिली ज्यांना आज आपण मोठमोठे नेते म्हणतो. आणि जसं आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब कायम म्हणतात की विद्यार्थी जरी सोडून गेले तरी हेडमास्टर वही आहे आणि हेडमास्टर नवीन विद्यार्थी घडवण्याची ताकद ठेवतोय. आणि मला वाटतं ही पक्षाला संधी आहे या पद्धतीचं एक नवीन केडर हे तयार करण्याची संधी नक्कीच आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मगाशी जो प्रश्न राहिला होता त्याकडे वळते. तुम्ही असा उल्लेख केलात की सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व आणि लीडरशिप जी तुम्ही दिल्लीत अनुभवता त्या तेवढ्या ताकदीने कदाचित महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाकडे किंवा त्यांच्या कार्यपद्धतीकडे बघत नाही आहे किंवा ते लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. तुम्ही आता संधीचा उल्लेख केलात, विधानसभेच्या निवडणुकांना आपण सामोरं जातोय, तर म्हणजे महाराष्ट्राला काही आणि वेगळे नेतृत्व बदल किंवा काही वेगळा आणि राजकीय प्रवास तुमचा, तुमच्या सहकाऱ्यांचा अनुभव किंवा सुप्रिया सुळेंचा अनुभवायला मिळणार आहे का? नाही, मला असं वाटतं मी फार लहान कार्यकर्ता आहे अशाविषयी कमेंट करण्यासाठी. कारण आजकाल राजकारणामध्ये एखादी कमेंट करून तुमचं वक्तव्य चर्चेत आणणं फार सोपं आहे. पण पुन्हा महाराजांनी जे तत्व सांगितलंय की जेवढ्या मुलखात आपला घोडा दिमाखाने दौडतो ना तेवढाच मुलुक टाच्याखाली ठेवा, त्यामुळे हा माझा प्रांत नाही परंतु एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब या संपूर्ण अडचणीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं हे पक्षाचं ज्याला आपण सुकाणू म्हणतो ते व्यवस्थित हाताळतायत हे पाहत असता जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाची चुणूक, प्रदेशाध्यक्ष म्हणून असले त्यांच्या नेतृत्वाची चुणूक आणि त्यांच्यावरचा विश्वास हा स्वतः सुप्रियाताई असतील, मी असतील, आम्ही सगळेजण हे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या काम करतो आणि त्यामुळे त्याविषयी भाष्य
प्रदेशाध्यक्ष म्हणून मला जयंत पाटील साहेबांविषयी काय वाटतं इतकाच माझा प्रांत आहे, कारण ही सगळी माझी निवडणूक असताना बॅकएंड जो काही होता तो ज्या पद्धतीनं जयंत पाटील साहेबांनी मॅनेज केला हा अत्यंत कौतुकास्पद होता, आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की या पद्धतीची गरज आहे. कसं आहे आता जेव्हा तुम्ही विरोधकांचा विचार करता, म्हणजे मी थेट म्हणतो की मगाशी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा विचार केला तर मी म्हणतो की आज आम्हाला लढायचं आहे ते 6 भाजपांबरोबर लढायचं आहे ना. महाराष्ट्रात 1 भाजप कुठं आहे? आम्हाला 6 भाजपांबरोबर लढायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक मनसे भाजप आहे, त्याच्यामध्ये एक राष्ट्रवादी भाजप आहे, त्याच्यामध्ये एक काँग्रेस भाजप आहे, त्याच्यामध्ये एक स्वतः संघाचा भाजप आहे, त्याच्यामध्ये एक ओरिजिनल भाजप आहे, त्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचा एक भाजप आहे. तर असे 6 भाजप जर असतील तर मला वाटतं की जेव्हा तुम्हाला 6 वेगवेगळ्या लोकांशी लढायचं असेल तर तुम्ही आधी एक संघ असून लढणं गरजेचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तितकं स्पष्ट आहे. मला वाटतं की हे लढताना जसं 19 महाराष्ट्राने राष्ट्रवादीचा एक नवीन चेहरा अनुभवला आणि त्याचं निमित्त होतं शिवस्वराज्य यात्रेचं, तीही निवडणूक लोकसभेनंतर पार पडली होती. तुम्ही महाराष्ट्रभर दौरे केले आणि मला वाटतं की राष्ट्रवादीचं त्यावेळेचं जे मिसिंग नरेटिव्ह होतं, एक OBC चेहरा समोर असणं असेल, एक तरुण चेहरा समोर असणं असेल, एक उत्तम वक्ता समोर असणं असेल, हे मोडून काढण्यामध्ये आणि एक पक्ष म्हणून, कारण त्याही वेळेस 50+ सहकाऱ्यांनी दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश केलेले होते, निवडणुकीला सामोरं जायचं होतं, तर ते शिवधनुष्य तुम्ही पेललं असं म्हणूयात. आत्ता ह्या 24 निवडणुकीला सामोरं जाताना अशी काही तयारी ऑलरेडी सुरू झाली आहे का? तयारी नक्की सुरू आहे. म्हणजे आत्ता सगळे हत्यारांना धार लावणं चालू आहे, तर मुलुगिरी सुरू झाल्यानंतर तुम्हाला हर हर महादेवचा जयघोष नक्कीच ऐकू येईल. आणि आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या जनतेला हा सत्ता बदल हवा ही गोष्ट स्पष्ट दिसते. तुम्ही आत्ताच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे जर बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला ती गोष्ट समोर येते. 7 लाख कोटींचं कर्ज असताना आणखी 1,60,000 कोटींचं जर भांडवल उभं करावं लागणार असेल आणि त्यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्याला, ज्या राज्यानं देशाला दिशा दिली, त्या राज्याला इतर प्रदेशांच्या योजना जर उचलाव्या लागत असतील. म्हणजे कालच मी एक मेसेज वाचला जो व्हॉट्सअपवर व्हायरल होत होता, फार सुंदर मेसेज आहे की लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देण्याविषयी काहीच दुमत नाही, माता भगिनींचा अधिकार आहे, पण लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिना तुम्ही किती दिवस देणार आहात ते एकदा सांगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देण्याबरोबरच आमच्या भाऊजीच्या शेतमालाला जर भाव दिला, त्या लाडक्या बहिणीच्या पोरांना जर शिक्षण माफ केलं, त्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबासाठी जर एवढ्या वर्षात तुम्ही सक्षम आरोग्य व्यवस्था उभी करू शकलात तर मला वाटतं त्या लाडक्या बहिणीला खरा आनंद होईल. ही महाराष्ट्राची आत्ताची परिस्थिती आहे. मला वाटतं की समर्पक, खरं तर तुम्ही जे बोललात तो शेवट झालेला आहे मुलाखतीचा, पण एक औपचारिक समारोपाचा शेवटचा प्रश्न विचारते आणि अगदी तसुभरही न हललेले आमचे सगळे श्रोतेच समोर तुमच्या प्रेमापोटी ताजवर बसलेत. ह्या सगळ्यांसाठी आणि आज आपली ही मुलाखत साम TV माध्यमातनं, सकाळ डिजिटलच्या माध्यमातनं, महाराष्ट्रभर तुमचे चाहते असतील, विचार परिवारातले अनेक सदस्य असतील की जे ऐकतायत, तर महाराष्ट्र विधानसभेला सामोरं जाताना आणि मला वाटतं की मगाशच्या वक्त्यांनीही स्थित्यंतराच्या, राजकीय स्थित्यंतराची एक मांडणी केली, या पार्श्वभूमीवर तुम्ही आम्हाला सगळ्यांना काय मेसेज द्याल? मेसेज फक्त एवढंच आहे की महाराष्ट्र धर्म जो आहे हा सगळ्यात आधी जपला पाहिजे, हा जोपासला पाहिजे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही, तर महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे जे सांगितलं, महाराजांनी परस्त्रीला माते समान माना हे जे सांगितलं, हे जर आचरणात आणायचं असेल तर त्या धोरणांमध्ये महाराष्ट्राची धोरणं ही अशी असायला हवीत की या धोरणांनी देशाला दिशा दिली गेली पाहिजे. म्हणजे आज युवकांमध्ये असंतोष आहे, आज शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, आज आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा आक्रोश आहे. म्हणजे गुजरातच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला 40-45 रुपयांनी त्याचं दूध जातं आणि आमच्या शेतकऱ्याला जर 24-26 रुपयांनी दूध घालावं लागत असेल तर कुठेतरी सरकारनं यामध्ये इंटरव्हीन करण्याची गरज आहे. आणि त्यामुळं एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही काहीही करू शकतो, आम्ही कसेही पक्ष फोडू शकतो, आम्ही कसेही नेते पळवू शकतो, आणि जर या भ्रमात भाकरी तशीच राहिली तर विकासाची भाकरी करपल
त्यामुळे या विधानसभेला नक्की भाकरी फिरवायचं तेवढं काम करा, हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही मांडणी केली, सगळ्या प्रश्नांना अगदी हिरीरीने उत्तरं दिली, अर्थात तो तुमचा हातखंडाच आहे म्हणा. पण मला वाटतं की मलाही प्रश्न विचारताना खूप आनंद वाटला, मजा आली. मुलाखत तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतली, त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही जी काही सगळी मांडणी केली आहे, मला खात्री आहे त्याचं तुमचं नियोजनही सुरू झालंच असणार आहे, त्यामुळे तुमच्या भावी वाटचालीसाठी आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय.